संशयाच्या भवरात सापडलेल्या ट्रेनी आयएस म्हणजे प्रोबेशनरी आयएस डॉक्टर पूजा खेडकर यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा युपीएससीने उगारलेला आहे आणि युपीएससी रिसर्च त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवलेली आहे. पण ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं सुरुवातीपासून ते आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, कुठेतरी एका मोहिमेला यश आलं तुमच्या? असं म्हणता येईल. हे घडलं ते त्यांच्यावरती जरी वाईट असलं तरी एकूणच जे लायक विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करतात, जे श्रम करतात, जे मेहनत करतात, वर्षानुवर्ष ज्यांची मेहनत असूनही ज्यांना इतरांच्या आगाऊपणामुळे त्यांच्या हक्कापासून वंचित राहावं लागत होतं, त्यांच्या दृष्टीने हा निर्णय खूप चांगला आहे. यापुढे पूजा केडकर यांच्यावर FIR तर दाखल होणारच आहे, परंतु इतरही अनेक कारवाया करायचं UPSC ने ठरवलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे या परिस्थितीमध्येही बदल होईल आणि विद्यार्थ्यांचा हक्क जे डावलून घेत होते त्यांना एक प्रकारे वचक बसेल. इथून पुढे असल्या का कारवाई करायचं धाडस कुणी करणार नाही. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पूजाने काय काय झोल केले होते, म्हणजे अनेक 12 भनगडे केले होते हे सगळे पद मिळवण्यासाठी? पूजाने जातीचा दाखला खोटा मिळवला होता, अपंगत्वाचा दाखला खोटा मिळवला होता, त्यांनी UPSC चे अटेम्प्ट वाढवून मिळण्यासाठी आपल्या नावामध्ये बदल केला होता, असे अनेक उद्योग त्यांनी केले होते. दिव्यांगाचं सर्टिफिकेट त्यांनी चुकीचं मिळवलं होतं, असे अनेक उद्योग केले होते. सगळ्यात शेवटी त्यांना आता UPSC ने तो धक्का दिलेला आहे. चौकशी होऊन आता त्यांचा परतीचा मार्ग आता सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नॉन क्रिमिनलर पण मिळवलं तुम्ही एवढी प्रॉपर्टी? एवढी त्यांच्याकडे प्रचंड मोठी प्रॉपर्टी होती, वडिलांकडे प्रचंड मोठी प्रॉपर्टी होती, वडील सेवेमध्ये होते, तरी त्यांनी नॉन क्रिमिनलर सर्टिफिकेट मिळवून त्याचा आरक्षणाचा लाभ घेतला होता, जे पूर्णपणे चुकीचं होतं. आता कारवाई झाली, इथून पुढे UPSC च्या परीक्षेच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल होईल असा मला विश्वास वाटतो. अपेक्षा काय तुमची आता UPSC कडनं? UPSC ने पहिलं पाऊल तर उचललंय, पण पूजासारखेच अनेक असू हे तर मी तो हिमनगाचा टोका आहे. गेले 2015 ते 2023 मधले जर आकडेवारी काढली, याच कॅटेगरीने पूजाने ज्या कॅटेगरीतून आरक्षण मिळवलं 44 जण असे एकट्या महाराष्ट्रातनं, म्हणजे त्यातले काही खरे असतील इनाव डॉट, पण काही संशयास्पद नावं आढळून येतात. तुमची काय मागणी? यापूर्वीच मागणी आपण केलेली की असे जे ज्यांनी आरक्षणाचा सगळ्या प्रकारचा फायदा घेतलाय त्यांच्या सर्टिफिकेटची चौकशी केली जावी आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जावी, ही मागणी फार पूर्वीच आपण केलेली आहे. आणि असे सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, एकट्या दुसऱ्यावर कारवाई होऊन चालणार आहे, सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. याच्यामुळे कुठेतरी UPSC जे डंकी रूट्स म्हणतो काही अनेक विद्यार्थी वापरतात, त्याच्यावर काय कार्यपद्धती? UPSC आपली कार्यपद्धती आता बदलेल आणि अशा प्रकारे जे कोणी करतात त्यांना काही त्यांच्यासाठी एक अशा पद्धतीची रिफॉर्म्स आणेल की विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे घोटाळे करून परीक्षा देणं किंवा बदली किंवा भरती मिळवणं किंवा नोकरी मिळवणं सोपं जाणार नाही अशा प्रकारची कार्यपद्धती आखली जाईल. त्याच्या अर्थाचं ट्वीट आपण 4-5 दिवसापूर्वीच केलं होतं पंतप्रधान आणि सगळ्या MPSC UPSC राज्य शासनाला सुद्धा. दुसरं असं, हे सगळं घोटाळा बाहेर येत असताना त्यांच्या वडिलांनी तुम्हाला काय बदनामीकारक कारवाईचा खटला दाखल करू वगैरे धमक्या दिल्या होत्या, आता काय? हे पहिलं काही मी केलेलं काम नाही आणि अशा खटल्यांना यांना कधी बघितलं नाही. तुम्ही बघता गेले अनेक वर्ष मी एकटा हिंडत असतो, माझ्यावर सिक्युरिटी किंवा कार्यकर्ते सुद्धा घेऊन हिंडत नाही मी, कारण आपण जे केलंय ते सरळ उघड आहे. त्याच्यातून जर कुणाला हल्ला करावा असं वाटला तर त्यांनी तो खुचाळ करावा. देशात अजून अशी अवस्था आलेली नाही की कुणी काहीतरी धमकी दिली म्हणून आपण माघार घेऊन घरी गप्प बसावं. लोकांनाही उलटं उदाहरण आहे तुमच्याकडे. जे माझं तर रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जे काही माहिती असेल ते शासनाला कळवा. हजारात किमान 1-2 तरी असे चांगले अधिकारी असतात की ते तुमच्या प्रकरणाला न्याय देऊ शकतील आणि त्याच्यातून न्याय मिळू शकतो. आता पूजा खेडकर एक तर हिमनगाचं टोक आहे, या निमित्ताने UPSC खरं तर एक क्लास 1 अधिकाऱ्यांची परीक्षा घेणारी संस्था आहे, स्वायत्त संस्था आहे, पण त्याच्या कार्यपद्धतीत काय काय बदल होऊ शकतो? त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांच्या हे जे सर्टिफिकेट्स आहेत त्याची पूर्ण त्यांची चौकशी झाल्याशिवाय त्यांना पुढचं जे काही ट्रेनिंग वगैरे असेल ते देऊ नये अशी माझी मागणी आहे याच्यामध्ये. हे होते RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितलं. जे पूजा खेडकरचं प्रकरण आहे त्याच्यावर कारवाई झाली ते स्वागतच आहे, पण त्यांच्यासारखे इतर जर कोणी असे आढळून आले दोषी तर त्यांनाही UPSC ने कारवाईच्या घेरेत घ्यावं आणि त्यांची चौकशी करून दोषी आढळले तर कारवाई करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, सह चंद्रांत पुणे, न्यूज 18 लोकमत पुणे.